सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। अरे देवा, रेमडेसिवीर इंजेक्शन साठी कक्ष सेवकाने 10,000 रुपये घेतले, रुग्णाच्या नातेवाईकांचा आरोप, चौकशी समिती स्थापन। कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णासाठी महत्वाचे समजले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजारी केली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असताना बुलढाणा येथील शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल एका रुग्णाच्या नातेवाईकाकडून 2 रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला देण्यासाठी तब्बल 10,000 रुपये एका कक्ष सेवकाने घेतल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केल्याने येथील आरोग्य विभाग हादरून गेला आहे। ही खळबळजनक घटना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची जिल्हा मुख्यालय घडली आहे। आरोग्य प्रशासनाने या घटनेला गंभीरतेने घेऊन तात्काळ 5 सदस्य चौकशी समिती स्थापन केली आहे। 2020 रोजी ठीक सकाळी 7 वाजता वुमन्स हॉस्पिटल बुलढाणा येथील वैद्यकीय अधीक्षक श्री डॉक्टर वासेकर सरांचा मला फोन आला 7 वाजता की आपल्या ICU मध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला। मी म्हटलं काय झालं प्रॉब्लेम, त्यांनी सांगितलं की आपल्या ICU मध्ये जे ब्रदर आहेत सागर जाधव त्यांच्या बाबतीतला हा प्रकार आहे। तर त्यांनी संबंधित आपल्या ICU मध्ये जे पेशंट ॲडमिट होती प्रभावती जनक राहणार लोणार, तर त्या पेशंटच्या बाबतीत रेमडेसिवीर देण्यासाठी त्या पार्टी पेशंटच्या नातेवाईकाकडे पैशाची मागणी केली। तर त्याप्रमाणे मी तात्काळ त्यांना सांगितलं की आपण समिती गठीत करू, त्याप्रमाणे मी 5 जणांची समिती गठीत केली व त्याप्रमाणे पत्रव्यवहार करून आम्ही समितीतले सदस्य त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली। काही चौकशी झालेली आहे, परंतु उर्वरित चौकशी करत असताना मला कलेक्टर ऑफिसचा फोन आला की त्या ठिकाणी मीटिंग आहे, त्याप्रमाणे मी त्या ठिकाणी गेलो। उर्वरित चौकशी झाल्यानंतर जे काही संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कडक कार्यवाही होणार, त्याप्रमाणे आम्ही पुढची कार्यवाही आमच्या त्या चौकशी अंती त्याचा निर्णय झाल्यानंतर त्याच्यावरती संबंधित दोषीवर मी कडक कार्यवाही आम्ही करू। त्याच्यावर नातेवाईकांचा असा आरोप आहे की रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावावर त्यांच्याकडून 2 वेळी 5-5 जसे 10,000 घेतलेले आहे। हो, माझ्या एक कानावरती आलं आणि म्हणून मी सावध झालो की 2 दिवसापूर्वीच मी रेमडेसिवीरच्या बाबतीत पत्रव्यवहार केला, पालकमंत्र्यांची मीटिंग झाली, पालकमंत्र्यांनी सुद्धा तोच विषय घेतला होता। माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितलं की तुम्ही पेशंटचं रेमडेसिवीरचं पेशंट वाईज ऑडिट करा, त्याप्रमाणे आम्ही त्यांना पत्रव्यवहार 2 दिवसापूर्वीच केला व संबंधित जे आपले DCSC आणि DCS सेंटर्स आहेत जिल्ह्यातले त्या सर्व प्रमुखांना आम्ही पत्रव्यवहार केला व फोनवर त्याची कल्पना दिली, त्याप्रमाणे त्या जशी त्यांची मागणी पेशंट वाईज त्याप्रमाणेच आम्ही त्यांना सप्लाय करतो। आणि इथून पुढे आणि इथून मागे जर तुमच्याकडनं काही तसं त्या प्रमाणात हलगर्जीपणा होणार नाही, रेमडेसिवीर ज्या पेशंटला पाहिजे त्याच पेशंटला दिलं जाईल आमच्याकडनं त्यांना सक्त। याबाबत मिळालेली माहिती अशी की लोणार तालुक्यातील गुंजखेड येथील 54 वर्षीय महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने 4 ऑक्टोबर रोजी त्यांना बुलढाणा येथील महिला रुग्णालयाच्या इमारतीत सुरू डेडिकेट कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता कक्षात ऍडमिट करून त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले। अशात 5 ऑक्टोबरला अतिदक्षता कक्षात कंत्राटी तत्वावर कार्यरत कक्ष सेवक सागर जाधव राहणार हातेडी तालुका बुलढाणा यांनी या महिला रुग्णाच्या नातेवाईकाला म्हणाला की तुमच्या पेशंटला रेमडेसिवीर इंजेक्शन लावणे गरजेचे आहे व हे इंजेक्शन लावण्याने रुग्ण बरे होतात असे सांगून विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 5,000 रुपये घेतले, तर 6 ऑक्टोबरला सुद्धा पुन्हा इंजेक्शन लावायचे असे म्हणत पुन्हा 5,000 अशा प्रकारे त्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले। परंतु 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास या महिला रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला। सकाळी नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी या घटनेची तोंडी माहिती कोविड रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन वासेकर यांना दिली। डॉक्टर वासेकर यांनी प्रकरणाची गंभीरता समजून तात्काळ दखल घेत ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश गोलप यांना सांगितले असता डॉक्टर गोलप स्वतः सकाळी कोविड रुग्णालयात पोहोचले व याबाबतची विचारपूस आरोग्य सेवक सागर जाधवला केली, मात्र योग्य उत्तर मिळत नसल्याने त्यांनी या गंभीर आरोपाची दखल घेत 5 सदस्य चौकशी समिती गठीत केली। 4 ऑक्टोबरला या महिला रुग्णाला बुलढाणा येथील श्री रुग्णालयात भरती करण्यात आले होते व 5 ऑक्टोबरला कोरोना तपासणीसाठी सॅब नमुने घेण्यात आल्याचे समजते, मात्र 6 ऑक्टोबरच्या मध्यरात्री या रुग्णाचा मृत्यू झाला। याबाबत माहिती घेतली असता असे समजले की अद्याप रुग्णाचा कोरोना रिपोर्ट आला नाही,
आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की कोरोना तपासणी रिपोर्ट येण्या अगोदरच कक्ष सेवकाने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली 10,000 रुपये का घेतले, तर या कक्ष सेवकाने अजून किती रुग्णाकडून अशा प्रकारे लूट केली आहे, या कक्ष सेवकासोबत अजून कोणी आहे का याची ही चौकशी होणे गरजेचे आहे. प्रतिनिधी सय्यद महबूब, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.